महाराष्ट्र की हास्य जत्रा महाराष्ट्र का एक लोकप्रिय कार्यक्रम माना जाता है। हफ्ते में चार दिन दर्शक इस शो को देखते हैं। कुछ दिनों का ब्रेक लेने के बाद फिर से ये कार्यक्रम लोगों को हंसाने के लिए आ जाता है। ये कार्यक्रम महाराष्ट्र के कोने कोने में देखने को मिलता है। इस कार्यक्रम के दमदार कॉमेडियन समीर चौगले, पृथ्वी प्रताप, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात आज नागपुर वासियों से मिलने पहुंचे हैं। नागपुर मधल्या सर्व पत्रकार बंधूंना भगिनींना मी भेटतोय, याचा आम्हाला खूप आनंद आहे। आणि आमच्या हास्यजत्रेच्या कामानिमित्त किंवा इतर इव्हेंट्सनिमित्त आम्ही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढत असतो आणि त्यावेळेला तुमच्यासारखे अनेक जण आशीर्वाद देणारे, प्रेम करणारे नेहमी भेटत असतात। आणि खरं तर सोनी मराठीनी ही कल्पना आणली की अदरवाईज आपली भेट कधीच झाली नसती, तर ही कल्पना आणली की आपण प्रत्यक्ष जाऊन सगळ्या पत्रकार भगिनींना बंधूंना भेटू शकतो। तर तुमचे जे काही प्रश्न असतील, कारण आता एका दोन महिन्याच्या गॅपनंतर आमची हास्यचित्र पुन्हा नव्या जोमाने सुरू झालेली आहे आणि 600 एपिसोड त्याचे आता होत आलेले आहेत, याचा आम्हाला खूप आनंद आहे खरं तर। आणि हे तुमच्या सपोर्टशिवाय किंवा तुमच्या पाठिंब्याशिवाय हे केवळ अशक्य होतं। तर सगळ्यात आधी आपल्या प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात मी तुमचे आभार मानून करतो, थँक्यू व्हेरी मच। सगळ्यात आधी म्हणजे एक दीड महिन्याची गॅप आम्हाला जवळजवळ 4 वर्षांनी मिळाली आम्हाला, आणि मला असं वाटतं की ही गॅप मिळणं खूप गरजेचं असतं। आमचा सेट संपूर्ण नवीन झालेला आहे, तुम्ही जर आत्ताचे एपिसोड बघितले असतील तर सेट आमचा पूर्ण नवीन झालेला आहे, व्हायब्रंट झालेला आहे, अजून कलरफुल झालेला आहे। म्हणजे हास्यजत्राचं म्हणतात ना, हास्यजत्रामध्ये जी गोष्ट आहे पॉझिटिव्हिटी, एक व्हायब्रंट गोष्ट किंवा अत्यंत एक पॉझिटिव्हिटी भरलेला कार्यक्रम, ती आम्ही आमच्या सेटमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि मुळात कॅमेऱ्याची पोझिशन्स आम्ही अशी काही केलेली आहे की आता पूर्ण सेट आम्ही वापरू शकतो। आता एक रॅम्प केलेला आहे, म्हणजे सई आणि प्रसादोग जिथे बसतात तिथून आमच्या स्टेजपर्यंत येईपर्यंत एक रॅम्प असा केलेला आहे, त्याचाही आम्ही वापर स्किटमध्ये करू शकतो। याने होतं काय, वेगवेगळ्या विषय आम्हाला अजून ओपन झालेले आहेत, म्हणजे जे एवढ्याशा जागेत आमचं स्किट घडत होतं ते आता खूप मोठ्या लेवलला किंवा मोठ्या जागेत घडू शकतं, आणि त्यामुळे विविध विषयांच्या शक्यतासुद्धा अजून वाढतात की बाबा जे विषय आधी आम्ही करू शकत नव्हतो की हे मंचावर शक्य होणार नाही, ते सुद्धा आता शक्य होऊ शकतात। पिक्चर, हां, म्हणजे ते तुम्हाला जाणवलं असेल की एक फ्रेशनेस आलेला आहे। हां, एक्झॅक्टली, हां, हो। आणि मध्यंतरीच्या काळात आमच्या वाहिनीने सुद्धा सर्वे केला की काय आवडतं तुम्हाला नक्की हास्यजत्रामधलं, तर अनेकांनी सांगितलं की तुमच्या ज्या सिरीज आहेत, म्हणजे आमच्या काही सिरीज आहेत, म्हणजे शिवाली एक हरय आहे किंवा सासू आणि सुना यांची एक सिरीज आहे त्यांची, त्या सिरीज खूप लोकप्रिय झालेल्या आहेत, तर त्या लोकांना बघायला खूप आवडतात। बाबूजी एक सिरीज आहे, अशा अनेक सिरीज आहेत। नुकती आमची आलेली एक लोचन मजनू नावाची एक सिरीज आलेली आहे, जी तो अँकर असतो आणि त्याची एक सिरीज आलेली आहे, किंवा मोरे फॅमिली आहे, रसिका आणि प्रभाकर मोरे यांची एक फॅमिली आहे, त्रास देणारी लोकांना कारण नसताना, याची शीतली आणि याची एक आहे, म्हणजे नम्रता आणि यांची एक लव्ह स्टोरी असते, तर शंकरे आणि शीतली, आणि याची वनिताची एक आहे ती मामा आणि मामी यांच्या दोघांची भांडणं ओंकार भोजनानी यांची नेहमी होत असतात, तर लोकांना त्या सिरीज बघायला खूप आवडतं असं आम्हाला लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं, जोड्या, तर त्यामुळे त्या आम्ही आता जास्तीत जास्त तुमच्यासमोर वेगवेगळ्या रूपात आणण्याचा प्रयत्न करतोय। तर तो जो तुम्ही आत्ता प्रश्न विचारलात की काय नवीन असणार आहे, नवीन विषय असणारच आहेत, नवीन कॉम्बिनेशनच असणार आहेत। आता मी आणि वनितानी फार काम केलेलं नाही असं आमच्या लक्षात आलं, तर माझ्या आणि वनिताच्या कदाचित स्किट तुम्हाला जास्त बघायला मिळतील। रसिका आणि मी फार क्वचित काम केलं आहे, कदाचित असं असेल तर मी रसिका पृथ्वी ही जोडी आजपर्यंत तिघांची झालेली नाही आहे, तर तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर एकूण सगळ्याचं ध्येय किंवा एक म्हणतात त्याचा बेस हीच आहे, हाच आहे की तुम्हाला सगळ्यांचं निखळ मनोरंजन करणे, दॅट्स इट।